नमस्कार, स्मार्ट सुगरणींसाठी उपयुक्त किचन टिप। एक, शिळी भाकरी किंवा शिळा ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा। नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवताना त्यात तो चुरा वापरा। ते तुटणार नाहीत आणि चवदार देखील लागतील। 2, रोटी किंवा पराठ्यांसाठी कोमट पाणी घेऊन पीठ मळून घ्या। रोटी किंवा पराठे चवदार आणि मऊ होतील। 3, अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिऱ्यात घाला, त्यामुळे आंबटपणा येत नाही आणि ते चविष्ट लागते। 4, लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचा तेलात सोनेरी तपकिरी रंग होईपर्यंत तळा। त्यात पाणी पिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा। हे मिश्रण चमच्याने ब्रेडवर लावा। हेल्दी आणि टेस्टी सँडविच तयार। 5, वर्किंग वुमन्सना अत्यंत उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे ब्रेड। झटपट काही बनवायचं असल्या ब्रेडसारखी गोष्ट नाही। कमी वेळेत तुम्ही सँडविच, ब्रेड आमलेट किंवा फ्रेंच टोस्ट बनवून झटपट स्नॅक्स बनवू शकता। 6, परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि ते पाण्यात 2-3 मिनिटे उकळा। त्यानंतर पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल। आणि आता ते काप कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि ते झिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा। गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या आणि खा, खूप छान लागतात। 7, इडली, डोसा आणि अप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळ यांच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा। यामुळे या पदार्थांचे पोषणमूल्य वाढते आणि ते अधिक पौष्टिक बनतात। 8, जास्तीचे कांदे कापण्याआधी 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा। अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत। 9, राजमा, हरभरा आणि डाळ भिजवून ठेवा। राजमा, हरभरा आणि डाळ अशा गोष्टी आहेत ज्यांना शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून तुम्ही ते रात्रीच भिजवून ठेवावे, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळ द्यावा लागेल। त्यांना भिजवल्याने अधिक पौष्टिक बनतात आणि तसेच ते पटकन शिजतात। 10, जर दही चांगले घट्ट बनले नाही तर 1 थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा। मग 1 तासाने पहा दही चांगले जमलेले असेल, पण भांडे हलवता कामा नये व एकदम स्थिर राहिले पाहिजे। 11, कोणत्याही कडधान्याला मोड आणल्यामुळे कडधान्य हलके होते आणि ते सहज पचते। 12, दुधावरची साय दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते। 13, मोड आलेली कडधान्य वाळवल्यानंतर त्यातल्या कार्बोदकांचे व क जीवनसत्वाचे प्रमाण वाढते। 14, फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर 1 बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा, त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल। 15, वाढलेला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी लसूण, पुदिना, जिरे, धणे, काळी मिरी आणि सैंधव मिठाच्या चटणीचे सेवन करावे। 16, जर वजन कमी करायचे असेल तर आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश अवश्य करावा। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात, ज्यामुळे तुमचं पोट लगेच भरते आणि वारंवार भूक लागत नाही। 17, अळवडी तळण्यापेक्षा चिरून थोड्या तेलावर लसूण व कांदा घालून खमंग फोडणी द्यावी, खूप छान लागते। 18, हिरवी मिरचीचा देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्या जास्त दिवस चांगली राहते। 19, स्प्राउट्स खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते, यासाठी सकाळी नाश्ता करताना त्यात मोड आलेले कडधान्यांचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल। 20, खजुरात लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। रोजच्या आहारात खजूर असल्यास ॲनेमियाचा धोका टळतो। खजुरातील पोषक गुणधर्मांमुळे खजुराला वंडर फूड असेही म्हणतात। स्मार्ट गृहिणींसाठी वरील रोजच्या वापरात उपयुक्त पडतील अशा किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू, धन्यवाद।